बर्डी ते कामठीपर्यंत मेट्रोचे निर्माण कार्य सुरू आहे, परंतु या मार्गावर फक्त 3 स्टेशन तयार केले जात आहे. उत्तर नागपूर येथील इंदोरा येथे श्रीमंत आणि व्यावसायिक रहिवासी असतात. उत्तर नागपूर मधील कॉलेज मधील विद्यार्थ्यांना हिंगणा येथे रोज प्रवास करावा लागतो. तसेच खापरे येथील एम्स रुग्णालयात रुग्णांना नेण्याकरिता सुविधा व्हावी याकरिता येथे मेट्रो स्टेशन तयार केले जावे या मागणीकरिता आरपीआयचे बाळू घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. जर येथे मेट्रो स्टेशन निर्माण नाही केलं गेलं तर मेट्रो रेल्वेला लाल झेंडी दाखवून थांबवल्या जाईल असा इशारा देण्यात आला. विकासकांना लाभ झालाच पाहिजे, व्यापारी वर्गाला लाभ झालाच पाहिजे. नमस्कार, मी प्रकाश, विदर्भ टीव्हीत आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आलेलो आहे इंदोरा चौकातील आणि इथे तुम्ही बघता आहे जन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपल्यासोबत आहे येथील काही नागरिक. तर आपण त्यांना विचारू याबद्दलची माहिती. काय वाटतंय सर तुम्हाला हे जन आंदोलन इथे आयोजन करण्यात आलं आहे आणि काय तुम्ही त्यांना गर्जना द्याल? माझं नाव बाळू घरडे, माझं राहणं इंदोरा चौक इथं आहे. या ठिकाणी मेट्रो रेलची नागपूर शहरात निर्मिती झाली, आनंद झाला. नागपूर शहरात उत्तर नागपुरातून ही मेट्रो ऑटोमोटिव्ह चौकपर्यंत जात आहे सध्या पहिल्या फेजमध्ये. आणि यांनी प्रस्तावित इंदोरा स्टेशन केलेलं आहे. इंदोरा स्टेशन असल्यामुळं सर्व नागरिकांना आनंद झाला, सर्वांनी याचं स्वागत केलं. आणि आज ना उद्या या मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक सुविधा विद्यार्थ्यांना, रहिवाशांना, कष्टकऱ्यांना, नागरिकांना, कामगार वर्गांना, नोकरदार वर्गांना होईल ही अपेक्षा होती. परंतु मागील 3 वर्षापासून इंदोऱ्याचं मेट्रोचं स्टेशन अर्ध तयार झालं, अर्ध बनलं नाही. प्लॅटफॉर्म तयार झाला आणि उर्वरित काम अजून सुरुवात झालं नाही. आणि इथून मेट्रोचं ट्रायलसुद्धा झालेलं आहे. आम्ही जेव्हा मागणी केली की बाबा अर्धं स्टेशन बनलं, अर्धं का नाही, त्यांना विचारणा केली, ते म्हणतात की सध्या आमच्याकडे पैसे नाही म्हणून अर्धं काम थांबलेलं आहे. आमच्या मनामध्ये हीच शंका आता आली. शहरात सर्वत्र तुम्ही मेट्रो स्टेशन तयार केलं, लोक त्याचा लाभ घेत आहेत आणि इंदोराच्या या इंदोरा चौकामध्ये या परिसरामध्ये लाखो नागरिक बाबासाहेबांचे विचारांना मानणारे, लोकशाहीच्या विचाराला मानणारे लोक आहेत. इंदोरा, आंबेडकर नगर, ठवरे कॉलोनी, चाक्स कॉलोनी, लघुवेतन कॉलोनी, लष्करी बाग, पंचशील नगर, बुद्ध नगर, रिपब्लिकन नगर, लाखो लोक या रेल्वेचा फायदा होणार आहे. असं असताना जाणून बुजून तुम्ही हा मेट्रोचा प्रकल्प अर्धवट ठेवलेला आहे, हा स्टेशन बांधकाम तुम्ही करत नाही आणि पैशाचं कारण देता, हा संतापजनक आणि इथल्या नागरिकांचा अपमान आहे. तुम्ही या मेट्रोचे, आमचा आरोप आहे मग का मेट्रोचे पैसे खाण्यामध्ये तुम्ही कमी केलं असतं तर आमचा स्टेशन पूर्ण झाला असता आणि आम्हाला सुद्धा सुविधा झाली असती. होतं ऑलरेडी अर्धा भाग म्हणजे कामाचा झालेला आहे, परंतु दुर्लक्षपणे करून शासनाने, प्रशासनाने हे झालंच नाही पाहिजे. कारण की या परिसरामध्ये दलित, शोषित समाज चारे भोवतात, चारही दिशेला पाहिलं तर म्हणजे बसतात. इकडे कमाल चौकापासून धरलं तर पाचपावली, लष्करी बाग, मिलिंदनगर, इकडे तुमचं टॅक्स कॉलनी वगैरे मोठ्या मोठ्या बसत आहेत आणि इकडे विद्यार्थी वर्ग आहे, इथे तुमचं हे व्यापारी वर्ग आहे आणि त्यांना त्यांच्या सोयीच्या दृष्टीनं हा इंदोरा सेंटर असा एक प्रकारचा की चारही दिशेला, इथून म्हणजे इकडे जर पूर्वेला गेलं तर ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत जाता येईल, इकडे हिंगण्यापर्यंत, खापरीपर्यंत जाता येईल आणि जे विद्यार्थी आहेत, ज्या ज्या कॉलेजेसमध्ये शिकता येतात किंवा जे व्यापार किंवा नोकरीच्या निमित्तानं जात आहे त्यांना त्यांची सुविधा प्राप्त होऊ शकते.